अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना, आजपासून आपण कुलदेवतेची सेवा, कुलदेवता कुलदेवत म्हणजे काय, कुलदेवतेची सेवा त्याचे वेगवेगळ्या भागामध्ये आपण व्हिडिओ आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की महाराजांच्या इच्छेनुसार भरपूर लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात देवीबद्दल, खंडोबाबद्दल, जेजुरी, ज्योतिबा आणि सेवा कशी करायची याबद्दल मी महाराजांच्या इच्छेनुसार माहिती सांगणार आहे। आपले एक 16-17 भाग असेल, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती असेल। तर कुलदेवतेची सेवा ही आपली आई आणि वडील, आई आणि वडील हे आपल्या कसे असतात तसे देवी, खंडोबा, ज्योतिबा ह्याप्रमाणे आपले आई आणि वडील असतात। आपण महाराजांची सेवा करतो, खूप जण महाराजांची सेवा करता आणि सेवा करताना त्यांना असं वाटतं की आपण खूप सेवा करतोय। लग्नाचे प्रॉब्लेम असेल, घरगुती वादविवाद असेल, प्रमोशन असेल, बदली असेल, जॉबचं काम असेल, तर आपण सगळी सेवा करतो। मग सगळं केल्यानंतर आपलं काही काम अडकतं, एक वेळ अशी येते त्या वेळेला आपलं काम होत नाही, स्तब्ध होऊन जातो। लग्नाचं असेल, भरपूर ठिकाणी होत नाही आपलं काम। तर महाराजांची आपण सेवा करतो बरोबर आहे, मग आपण म्हणतो आपण एवढी सेवा करतो माझं कामच नाही होते, त्याच्यासाठी आपली कुलदेवता आणि कुलदेवत महाराजांनी पण सांगितलं। स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे, बाळप्पा महाराज जे होते ते महाराजांना म्हटले, महाराज मी कुलदेवताच्या दर्शनाला चाललो। मग महाराज म्हटले, आम्ही स्वतः इथं असताना काय करायचं तिथं जायची, पण तरी पण महाराजांनी सांगितलं ठीक आहे जा। मग कुलदेवता आणि कुलदेवतेचं जर आपण सेवा करत असलो, आपले कुलदेवता आणि कुलदेवत हे आपले आई वडील आहे, त्यांची सेवा सगळ्यात प्रथम। कधी पण आपली गुरु माता पिता कुलदेवत आणि कुलदेवता, आपलं देव घरामध्ये कुलदेवत आणि कुलदेवता असणं महत्त्वाचं आहे। वर्षातून एकदा तरी आपण त्यांच्या ठिकाणी जाऊन मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी मी त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर महाराजांची ही सेवा आहे, कुलदेवत आणि कुलदेवतेची जी सेवा आहे ती आपण ज्या पद्धतीने करायला पाहिजे। आता भरपूर घरामध्ये दोन दोन टाक असतं, घरामध्ये दोन दोन तीन तीन मूर्त्या असतं घरामध्ये, देव आपल्या घरातले देवघर हे एकदा तपासा तुम्ही, म्हणजे देवघर एकदा तुम्ही जर तपासलं, देवघर चेक केलं, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या समस्यांचा उपाय म्हणजे आपलं देवघर देवार आहे। आपल्या सगळ्या कोणतीही समस्या असो, आपली कोणतीही लग्न, जॉब, कोणतीही समस्या असो, त्याचं उत्तर आपल्या घरामध्येच आहे आणि कोणाला बोलवायची गरज नाही, आपण आपलं स्वतः बघू शकता। शांतपणे देवासमोर बसावं आणि देव एकदा चेक करा, एक्स्ट्रा देव असेल, डबल देव असेल, गंजलेलं देव असेल, माशी लागलेलं देव असेल, खराब देव असेल, ते सगळे विसर्जन करायचे आणि जे मुख्य आपली कुलदेवता कुलदेवत आहेत तेच तेवढे ठेवायचे, बाकी दुसरं काहीही ठेवायचं नाही। आपले न होणारे काम पण पूर्णपणे होतील, म्हणजे त्यासाठी आपला कोणताही खर्च नाही आहे, हे करा ते करा काहीच गरज नाही आहे। आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर, सगळे क्वेश्चन असेल आपले, घरगुती वादविवाद, भांडणं, नवरा कसं पटत नाही, घटस्फोटापर्यंत गेला असेल, लग्न, जॉब, मानसिक ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त देवघर देवारा बस, याच्या व्यतिरिक्त तुमचं जर देवघर देवारा जर व्यवस्थित असेल तर तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणं कधीही होणार नाही, घर शांततेत राहील। काही काही लोकांच्या घरी खूप पैसा असतो, खूप पैसा आहे, पण घरामध्ये सुख शांती नाही आहे, घरामध्ये आजारपण असतं, घरामध्ये वादविवाद असतं, घरामध्ये भांडणं असतं, पैसा टिकत नाही। याचं मुख्य कारण म्हणजे काय, कुलदेवता आणि कुलदेवतेची सेवा नसणं। लग्न झालं, काही काही जण लग्न आलं, करोनामध्ये लग्न आलं, कुलदेवतेला काही काही जण गेले नाही जात, त्यांना बाळ होण्यामध्ये अडचण होती, कारण की देवीची सेवा ही आपली, देवी म्हणजे आपली आईसारखी असते। देवीची सेवा, खंडोबाची सेवा, ज्योतिबाची सेवा हेच कोणाला माहीत नाही। सगळ्यात पहिले आपली देवी कोणती आहे हेच लोकांना माहीत नाही। आपली गावाकडची देवी असते त्यालाच आपण पूजतो, तसं नाही आहे। आपले 3.5 शक्तिपीठ आहे ते समजून घ्या, कोणकोणते 3.5 शक्तिपीठ आहे, तुळजापूरची तुळजा भवानी, वणीची सप्तशृंगी देवी,
माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, ह्या साडेतीन शक्तिपीठांमधली कोणतीही एक आपली देवी असती आणि जी आपली देवी आहे तीच देवी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची. डबल डबल देव ठेवायचं नाही, ह्या गावाला गेले आणा, ह्या गावाला गेले आणा, त्या गावाला गेले आणा असं कधीही करू नका. देवघरामध्ये जर जास्त देव असेल, खूप देव असेल, तर घरामध्ये वादविवाद, भांडणं, आजारपण हे 100% होतील. आपण विचार करा एकदा या गोष्टीचा. विसर्जन करायचं सरळ विसर्जन करायचं, घाबरायचं नाही, महाराजांना नारळ ठेवायचं आणि करायचं. कारण की महाराज पण म्हणता, आमची सेवा करत असताना पण तुम्ही देवी, खंडोबा, ज्योतिबा हे जे तीन मुख्य, कुलदेवता आणि कुलदेवत हे दोन मुख्य, तुम्ही गुरु, कुलदेवता आणि कुलदेवत यांचीच तिघांची सेवा केली तर तुम्हाला सगळं प्राप्त होतं, सगळं प्राप्त होतं तुम्हाला. कारण की जो गुरूंची सेवा करतो, जो कुलदेवतेची सेवा करतो, कुलदेवता कुलदेवत सेवा करतो, त्यांना सगळं प्राप्त होतं. बाकी तुम्ही करावं नाही करावं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. पण मुख्यमध्ये आपण गुरूंची सेवा केली तर आपल्याला सगळं जग, म्हणजे देवापेक्षा गुरु मोठे असता. गुरु आणि देव जर आपल्या समोर आले तर आपण सगळ्यात प्रथम आपण गुरूंच्या पाया पडणार आहोत. कारण की गुरूंनी आपल्याला दिशा दिली, गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि गुरूंच्या सहवासात राहिल्यामुळं, काय गुरूंसोबत असल्यामुळं आपली मानसिक स्थिती असेल, मन शांती असेल, ते आपल्याला गुरूंमुळे भेटले. म्हणून गुरु हे सर्वात श्रेष्ठ आहे. कारण की सगळ्यात प्रथम वंदन आपण जे करतो महाराजांना करतो. म्हणून महाराजांनी पण हे सांगितलं की आपली कुलदेवता आणि कुलदेवत हे महत्त्वाचं आहे. काही काहींच्या देवघरात मी बघितलं की त्यांच्या घरात कुलदेवत आणि कुलदेवताचे टाकच नाही आहे, बाकी यंत्र हे सगळ्या गोष्टी आहे, ह्या बाकीच्या गोष्टी पूर्ण मागच्या आहे. आपल्या देवघरामध्ये देवी, खंडोबा, ज्योतिबा जे जे आपल्या आपल्या परंपरेप्रमाणे असेल तेच मुख्यतः आपल्या घरामध्ये पाहिजे. बाकी आपल्या देवघरात असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. मेन मुळामध्ये घर कोणामुळे चालत असतं आपलं? आपले आईवडील, गुरु, त्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये कुलदेवता, कुलदेवताचा टाक असणं खूप महत्त्वाचं आहे. काही काही घरामध्ये टाकच नसतो आणि बाकी सगळं असतं, मग त्यांच्याकडं काही आवश्यकता नाही आहे, त्यांची काहीच गरज नाही आहे. आपले मुख्य तो तीनच गोष्टी सांगितल्या, आपलं जे कुलदेवता आणि कुलदेवताचे टाक हे महत्त्वाचे आहे, त्याची सेवा कशी करायची, काय करायची, ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये भागामध्ये मी सांगणार आहे. आपण आज ही जी कुलदेवतेची जी सेवा आहे समजून घ्या आणि ही सेवा आपण याप्रमाणे अवश्य करावी. आता येणारे पुढचे भाग आपण आवर्जून बघा आणि आपल्या मनात काही प्रश्न असेल, काही असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता, त्याच्यावर पण आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा मी महाराजांच्या नि रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.